महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. तसेच पर्यटन स्थळावरही राज्य सरकारने बंदी आणली आहे. यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाकडूनही आदेश जारी करत पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ले रायगडावर पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना पुरातत्व विभागाने बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रायगडवर पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे.